आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी जर मराठीला वैश्विक बनवायचं असेल तर मराठी माणसाचा जो पराक्रम आहे त्या पराक्रमाच्या खुणा देखील आपल्याला ठेवाव्या लागतील। कारण जोपर्यंत समाजामध्ये स्वाभिमान उभा राहत नाही, जोपर्यंत आपल्या शौर्याप्रती अभिमान उभा राहत नाही, तोपर्यंत समाज हा आव्हानांचा सामना करू शकत नाही। आणि ही सगळी जी मानक आहेत छत्रपती शिवरायांची आमच्या मराठा साम्राज्याची, ही मानक आमचा अभिमान वाढवणारी आहेत, आमच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करणारी आहेत। आणि म्हणून ह्या मानकांचं जतन करून त्या त्या ठिकाणी जो आमचा मराठी माणूस आहे त्या माणसाला तुझा स्वाभिमान काय आहे, तुझा इतिहास काय आहे हे सांगणं देखील अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की त्या संदर्भात निश्चितपणे आपल्याला काम करावंच लागेल। आणि त्याच वेळी अनेक वेळा बोलीभाषा आणि प्रमाण भाषा अशा प्रकारचे अनेक विषय येतात। प्रमाण भाषा महत्वाची आहेच, पण त्यासोबत आमच्या बोलीभाषांचा जो गोडवा आहे, कोकणी असेल, ऐरणी असेल, माणदेशी असेल, मांडवणी असेल, मराठी असेल, तंजावरी असेल, झाडीपट्टी असेल, कोळी असेल, कोल्हापुरी असेल, बेळगावी असेल, आमची नागपुरी असेल, या सगळ्या बोलीभाषांमध्ये एक वेगळा गोडवा आहे। त्यामुळे या बोलीभाषाही टिकल्या पाहिजेत, त्याचंही संवर्धन आपल्याला करता आलं पाहिजे, याचं भान देखील आपल्याला निश्चितपणे ठेवावं लागेल।